क्रमांक 3 या आधीच्या तासिकेमध्ये घातांकाचा भागाकाराचा नियम वापरून आपण सराव संच 28 सोडवलेला आहे. आता घातांकाचे जे नियम पाहिले आणि त्यानंतर उरलेले सगळे नियम पाहिले होते, त्याच्यामध्ये ए छेद बी चा वजा एम असेल तर काय असतं, किंवा ए गुणिले बी चा एम असेल तर काय असतं, तर हे सगळे नियम आपले झाले होते. त्या नियमांची परत एकदा उजळणी करूया. समजा ए आणि बी की जे आपण पाया म्हणून घेतो, या शून्येतर परिमेय संख्या शून्येतर का म्हटलंय तर आपल्याला माहिती आहे. बघा, 2 चा 3 याचा अर्थ 2 चा 3 वेळा गुणाकार आणि मग त्याची किंमत असते 8. 2 चा 0 हा ही नियम पाहिलाय, कोणत्याही संख्येचा 0 घातांक म्हणजे 1 ह्याचं स्पष्टीकरण झालंय आपलं. पण समजा 0 चा 2 तर काय याचा अर्थ होणार आहे, 0 × 0 = 0 आणि पाया जर 0 असेल तर कोणतंही उदाहरण घ्या, काही घ्या, त्याची किंमत किती येणार आहे, 0. आणि म्हणून घेताना आपण जो पाया आहे तो काय म्हटलंय, 0 सोडून उरलेली परिमेय संख्या आणि यम एन कशा पाहिजे तर पूर्णांक संख्या. मग याच्यामध्ये धन ऋण घातांक यम एन हे घातांकाच्या स्वरूपात आपण लिहितो, संख्या असतील. तर ओळीने सगळे नियम बघूया. पहिला गुणाकाराचा नियम, ए गुणिले ए चा यम गुणिले ए चा एन, म्हणजे जर पाया समान असेल आणि यम आणि एन हे भिन्न घातांक असतील तर य ए चा यम अधिक एन वा घात, ए चा यम वा घात गुणिले ए चा एन घात, तर ए तर बरोबर ए चा यम अधिक एन वा घात. दुसरा नियम भागाकाराच्या बाबतीत, ए चा यम घात भागिले ए चा एन घात, तर ए चा यम वजा एन वा घात. आता इथं सुद्धा आपण भागाकाराचा नियम पाहताना असं म्हणत होतो की यम ग्रेटर दॅन एन, यमची किंमत एनपेक्षा मोठी म्हणून यम वजा एन करायचं. पण समजा एखादं उदाहरण बघा, ए चा 5 भागिले ए चा 2 म्हणजेच ए चा 5 - 2 म्हणजेच ए चा 3. पण तुम्ही वजाबाकी ही जर अशी केली तरी अर्थ बदलत नाही, म्हणजे अंशस्थानावरून छेदस्थानी, छेदस्थानावरून अंशस्थानी घातांक जाताना अधिकचा वजा वजाचा अधिक होतो आणि म्हणून मग एक छेद ए चा वजा 3 2 - 5 - 3 आणि ए चा 1 - ए चा वजा 3 म्हणजेच ए चा अधिक 3. म्हणजे वजाबाकी अंशस्थानीच करावी किंवा छेदस्थानी करावी असं नाही, फक्त चिन्ह जी आहे त्याचा योग्य वापर किंवा चिन्हांची अधिकचं वजा वजाचा अधिक व्यवस्थित पाहायचं, हा भागाकाराचा नियम झाला. तिसरा नियम, ए चा 1 कोणत्याही संख्येचा 1 घातांक असेल तर त्या संख्येची किंमत ही स्वतःच असते, म्हणजे अगदी 100 चा 1 केला तर किंमत किती असणार आहे, 100. त्यानंतर 1 ऐवजी 0 घातांक असेल, ए चा 0 घातांक म्हणजेच किती असते किंमत, 1. नंतर ए चा वजा यम बरोबर 1 / a² किंवा आपण 1 / a² असेल तर हेच कसं लिहू शकतो, ए चा अधिक यम. नियम आहे, वजा असेल तर अधिक, अधिक किंवा छेदस्थानी वजा असेल तर अंशस्थानी गेल्यानंतर अधिक, दोन्ही प्रकारे हा नियम आपण लिहू शकतो. पुढचा 6 नियम बघूया, ए गुणिले बी चा यम असेल. बघा या नियमामध्ये पहिल्या आणि 6 काय फरक आहे तर पहिल्यामध्ये पाया समाने घात भिन्न आहेत आणि इथं पाया भिन्न आहे, घात एकच आहे, मग म्हणून इथं ए चा यम वा घात गुणिले बी चा यम वा घात. आता इथं सुद्धा भागाकारासारखा इथं पाया समान आहे, आता भिन्न पाया असेल म्हणजे ए चा यम ए छेद बी चा यम वा घात, तर इथं काय असतं बा, ए चा यमवा घात छेद बी चा यमवा घात. पुढचा नियम, ए चा यम त्याचा यनवा घात असेल तर ए चा यम गुणिले
यन्वा घात, घाताचा घात असेल तर गुणाकार होतो. आणि शेवटचा नियम नववा, ए छेद बी चा वजा एम असेल तर याचं स्पष्टीकरण आपण पाहिलं होतं, बी छेद ए चा अधिक एम. आणि या सर्व नियमांचा उपयोग करून आता शेवटचे जे नियम होते त्यांचा वापर करून आपल्याला उदाहरण संग्रह 29 सोडवायचा आहे, की ज्याच्यामध्ये घाताचा घात आणि या नियमाचा आपण वापर करणार आहोत. सराव संच 29. प्रश्न एक, सोपे रूप द्या. म्हणजे उदाहरणाला असं नियमांचा वापर करून उदाहरण सोडवायचं की जे दिसणारं किंवा उत्तर जे आलेलं आहे किंवा रूप जे आहे त्या उदाहरणाचं ते सोपं दिसलं पाहिजे. पहिलं बघा, 15/12 त्याचा तिसरा घातांक, घाताचा घात आहे परत त्याचा चौथा घाता. आपल्याला माहिती आहे घाताचा घात असेल तर आपण काय करतो, ए चा एम, त्याचा एन असेल तर ए चा एम एन. आणि त्या नियमानुसार 15/12 × 3×4 म्हणजेच 15/12 × 3^12 15/12 = 12. आता इथे हे सोपं रूप म्हणूया आपण, कारण तुम्ही जर सेपरेट घात केला परत भागाकाराचा नियम वापरून 15/12 / 12/12 तर हे सोपं रूप होणार नाही, हे सोपं रूप आहे. दुसरा 3/4 त्याचा 3/4 आणि त्याचा परत −2 तेच 3/4 × −2 म्हणजेच काय येणार आहे, 3/8. आणि जर शेवटचा जो नियम आपण पाहिला किंवा अधिक असेल तर वजा, वजा असेल तर अधिक 18 वगैरे, तर त्याच्यामध्ये हे जर तुम्ही असं लिहिलं तरी चालेल, 3/1/3 = 8. तिसरं 1/7 = 3 आणि त्याचा परत 1/7 = 3 आणि त्याचा 4. मग इथं काय होणार आहे, 1/7 = 3×4 म्हणजेच 1/7 = 12. शेवटचा नियम जर तुम्ही पाहिला तर हेच जर काय होणार आहे, 7/1/12. दोन्ही पद्धतीनं चालेल हे किंवा हे उत्तर. चौथा, किंवा असंच तुम्ही मधली उदाहरणं सोडू शकता. आता आपण एखादं पुढचं बघूया उदाहरण, शेवटचं बघूया 10. 2/5 त्याचा −3 आणि त्याचा दुसरा घात, −3 आणि त्याचा परत दुसरा घात. म्हणजेच काय करूया, 2/5 × 3^2 म्हणणार, −3×2 म्हणजे 2/5 = 6. म्हणजेच आता वजाचं तुम्हाला जर धन पाहिजे असेल तर 5/2 = 6. तर या पद्धतीने या पहिल्या प्रश्नातली उरलेले प्रश्न तुम्ही असंच आहे म्हणजे हा सेम नियम आहे तर ती सोडवायची आहे. आता प्रश्न दुसरा बघूया. प्रश्न दुसरा काय म्हटलंय बघा, खालील संख्या धन घातांक रूपात लिहा, म्हणजे धन घातांक वापरून लिहा. म्हणजे सगळीकडे जे घातांक आहेत ते आपल्याला कसे दिसले पाहिजे, धन. बघा सर्व घातांक हे आपल्याला धन दिसले पाहिजेत. पहिला प्रश्न म्हणतला,
2 छेद 7 सा वजा 2। आता आपण हा नियम पाहिला आहे, ए छेद बी चा वजा एम असेल, याचं स्पष्टीकरण पण पाहिले, स्पष्टीकरणाची गरज नाही, बी छेद एचा नियम म्हणून लक्षात ठेवूया। मग आता इथं काय होणार आहे, 7 छेद 2 चा दुसरा घात, पुढा दुसरं उदाहरण इथं लिहिते, 11 छेद 3 चा वजा 5वा घात, म्हणजे हे काय येणार आहे, 3 छेद 11 चा अधिक 5, उलट करायचं फक्त, अंशाचा छेद छेदाचा अंश आणि वजाचं अधिक होणार। तिसरं उदाहरण, 1 छेद 6 चा वजा 3, म्हणजेच काय येणार आहे, 6 छेद 1 चा अधिक 3। आणि हेच तुम्ही अगदी परत जरी सोपं रूप किंवा घणघातांक इथपर्यंत ठीक आहे, पण तुम्हाला किंमत काढायचं आलं तर पुढं काय करायला, अजून 6 चा 3 भागिले 1 चा 3, 6 चा 3 216 1 चा 3 1, आणि म्हणून उत्तर 216। हेच हाच प्रश्न जर किंमत काढा म्हणून आला तर तुम्हाला इथपर्यंत स्टेप लिहाव्या लागतील, पण आपल्याला फक्त धनघातांकापर्यंत लिहायचं आहे। चौथं उदाहरण, y चा वजा 4, आता इथं y चा वजा 4 आहे म्हणजेच काय, 1 छेद बघा y चा वजा 4 म्हणजेच हे कसं लिहूया आपण, y छेद 1 चा वजा 4, y म्हणजेच y चा वजा 4 आहे, वाय म्हणजेच y छेद 1, आणि हेच जर तुम्ही उलट केलं तर काय होणार आहे, 1 छेद y चा अधिक 4। आणि आपल्याला माहिती आहे त्याचं सेपरेशन केलं तर 1 चा पण 4 आणि y चा पण 4, 1 चा 4 1 आणि y चा 4 y चा 4, म्हणजे हे शेवटचं उत्तर धनघातांकाच्या स्वरूपात। तर अशा प्रकारे घातांकाच्या सर्व नियमांचा उपयोग करून आपण 27, 28, 29 असे सराव संच पाहिलेले आहेत, आणि जो सुरुवातीचा 26 होता तो घातांकाच्या मूळ संकल्पनेवर। आता यानंतर आपण दिलेल्या संख्येचं वर्गमूळ हे पाहणार आहे। आता वर्गमूळ म्हणजे काय बघा, तर वर्ग ही संकल्पना माहिती आपल्याला की 3 चा वर्ग, याचा अर्थ काय, तर 3 गुणिले 3 आणि म्हणजेच 9। बघा आता 3 चा शब्दात लिहिण्या म्हणजे कळेल वर्ग 9, आणि याच्या उलट आता म्हणून 9 चे वर्गमूळ 3, त्याच्या उलट करायचंय, म्हणजे आता 3 चा वर्ग 9 असेल तर 9 चं वर्गमूळ 3। आणि मग कसं, तर वर्गमूळाचं हे चिन्ह आहे इथं, जेव्हा आता 9वीमध्ये तुम्ही हे पाहणार आहे 8वी 9वीमध्ये की इथं कोटी असतो, इथं घन असेल तर घन 14, पण जेव्हा काहीच लिहित नाही तेव्हा किती असतो, तर 2 असतो घातांक, आणि मग वर्गमुळात 9 चे वर्गमूळ 3, तर वर्गमुळात 9 किंवा 9 चे वर्गमूळ हे असं लिहिणार आपण चिन्हात। आणि मग 9 चे वर्गमूळ काढताना 9 म्हणजेच 3 गुणिले 3 फोड केले मूळ संख्यामध्ये, तर आणि मग 2 सारख्या संख्येबद्दल 1 3, आणि म्हणून 9 चं वर्गमूळ 3। आता समजा एखादी संख्या आहे 225, बघा तर आपल्याला माहिती आहे हा कितीचा वर्ग आहे, पण वर्गमूळ कसं काढणार तुम्ही, तर 225चं वर्गमूळ मला काढायचं आहे, म्हणजेच 225 चे जर मी फोड केली बघा, तर किती येणार आहे, 5 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 3। समजा फोड आपण शिकणार आहे नंतर, आणि म्हणून हे 2 5 आहे म्हणून 1 5, आणि 2 3 आहे म्हणून 1 3, आणि म्हणून वर्गमूळ किती झालं, 15। तर या पद्धतीने जसं वर्ग करणे आपण शिकलोय, तसं अवयव पद्धतीने वर्गमूळ काढण्याची आपण पद्धत शिकणार आहोत। त्याच्यामध्ये अवयव, मूळ अवयव पाडणे, आडवी मांडणी किंवा उभी, तर आडव्या मांडणीने आपण मूळ अवयव पाडणार आहोत, आणि म्हणून सराव संचापन 29-30 सोडवणार आहोत। आता बघा वर्गमूळाच्या बाबतीत सुद्धा, आत्ताच आपण पाहिलं 3 चा वर्ग 9 आणि 9 चे वर्गमूळ 3 म्हणतोय आपण, बरोबर आहे, म्हणजेच काय, तर 9 चं वर्गमूळ 3 का, तर 3 चा वर्ग केल्यावर 9 उत्तर येणार आहे, 3 चा वर्ग केल्यानंतर 9,
मग अशा अजून एखादी संख्या शोधता येईल का की जिचा वर्ग केल्यानंतर 9 उत्तर येईल? तर येईल. तर वजा 3, जर तुम्ही वजा 3 घेतलं तर वजा 3चा सुद्धा वर्ग काय येतो? 9. आणि अधिक 3चा सुद्धा वर्ग काय येतो? 9. म्हणजे याचा अर्थ काय? तर 9ला 2 वर्गमूळ असतात, अधिक 3 आणि वजा 3. पण आपण सोडवताना वगैरे धन वर्गमूळ शक्यतो विचारात घेतो, आणि इथं सुद्धा आपण धन वर्गमूळाचा 7वीमध्ये विचार करणार आहोत. म्हणजे 2 प्रत्येक संख्येला पूर्णवर्ग जी संख्या असेल, पूर्णवर्ग म्हणजे काय तर जिचं वर्गमूळ काढता येतं ती पूर्णवर्ग संख्या, आणि प्रत्येक पूर्णवर्ग संख्येला 2 वर्गमूळ असतात. आता समजा तुम्ही 25 म्हटलं तर 25चं वर्गमूळ काय असणार आहे? अधिक 5 किंवा वजा 5, कारण अधिक 5चाही वर्ग 25 आणि वजा 5चाही वर्ग 25. तसं वजा 25 ह्या संख्येचं सांगता येईल का तुम्हाला? तर नाही, कारण ही ऋण संख्येचं वर्गमूळ काढता येत नाही, कारण वर्ग त्या जे वर्गमूळ काढणारी संख्या आहे तिचा वर्ग हा ती संख्या आली पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे कोणतीच अशी संख्या नाही की जिचा वर्ग ऋण संख्या येईल, जिचा वर्ग ऋण संख्या येईल अशी कोणतीही संख्या सांगता येणार नाही. म्हणून ऋण संख्येचं वर्गमूळ काढता येत नाही. घनमूळ काढता येईल तो भाग पुढचा आहे, बघूया तो नंतर, पण वर्गमूळ काढता येणार नाही ऋण संख्येचं. आणि प्रत्येक धनसंख्येला 2 वर्गमूळ असतात, धन आणि ऋण. पण सर आपण वापरताना बऱ्याच वेळा फक्त धन वर्गमूळाचा विचार करतो, पण हे लक्षात आलं पाहिजे की त्या संख्येला किती वर्गमूळ आहे? तर 2 वर्गमूळ आहे. बघा पुढचा प्रश्न मग. सराव संच 30. काय म्हटलंय? वर्गमूळ काढा, आणि उदाहरणं दिलेत 625. बघा 2 वर्गमूळ असली तरी आपण एकाच वर्गमूळाचं, जेव्हा तुम्ही एक उत्तर सांगणार आहे एखाद्या संख्येचं अधिक 15 आहे तेव्हा वजा 15 सुद्धा त्याचं वर्गमूळ असतं. पण लिहिण्याच्या ह्याच्यामध्ये आपण फक्त बहुतेक वेळा आपण धन वर्गमूळाचाच विचार करतो, इथेही धन वर्गमूळ विचारात घेणार आहे. आता काय करायचं आहे? वर्गमूळ काढायचं आहे म्हणजे सगळ्याच संख्येची तोंडी. 9 असेल तर 3 माहिती आहे तुम्हाला, 25 असेल तर 5. पण अशा काही संख्या असतात की त्याचं सगळ्यांचं तोंडी वर्गमूळ आपल्याला माहिती असेलच असं नाही, आणि त्यासाठी काय करायचे तर मूळ अवयव पाडायचे. आता मूळ संख्या म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? बघा 2, 3, 5, 7 अशा संख्यांना आपण काय म्हणतो? मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्यांचे अवयव फक्त ती संख्या स्वतः आणि एक, ती संख्या स्वतः आणि एक एवढेच असतात अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात. आता 3चे सुद्धा अवयव काय होणार आहेत? 3 आणि 1, 5 आणि 1. म्हणजे ती संख्या स्वतः आणि 1 म्हणजे थोडक्यात त्यांची फोड करता येत नाही अशा मूळ संख्या आहेत. म्हणजे अगदी 11 घ्या, 13 घ्या, 17 घ्या, तर ह्या सर्व काय आहे? मूळ संख्या. आणि मग दिलेल्या संख्यांचं मूळ संख्येमध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. मग मूळ संख्येमध्ये रूपांतर करताना परत तुम्हाला जे भाग कोणत्या संख्येने लागेल तर त्या कसोट्या तुम्ही पाहिल्या असतील. आता इथं सुद्धा 625 जर आपण पाहिलं तर एकमसांचा अंक अगदी मूळ संख्या तुम्ही 3 पासून सुरुवात केली तर तुम्हाला माहिती आहे की अंकांच्या बेरजेला 3 भाग जात असेल तर त्या संख्येला 3 भाग जातो. पण आता इथं अंकांची बेरीज 8 आणि 5 13, म्हणजे मग पुढचा अंक कोणता? एकमसांचा अंक 5 आहे. परत 5ची कसोटी काय आहे? तर एकमसांचा अंक 0, 5 असेल तर 5 भाग जाणारी संख्या असू शकते. म्हणून आपण समजा इथं 5 हा अवयव आहे का तर ते पाहूया. आहे, समजा एकमसांचा अंक 5 आहे म्हणजे 5 हा अवयव असला पाहिजे, 0 किंवा 5 असेल तर. मग 5 अवयव पाडताना 5 हा अवयव आहे तर या 5 625 भागायचं. मग बघा भागाकार करताना 5 एक 5 1 राहिला, 2 घेतले पुढचा, मग 12 झाले, 5 दुनी 10, 2 राहिले, 5 झाले, पुढचे 5 घेतले तर 25 झाले, 5 5 25, म्हणजे 625 म्हणजे 5 गुणिले 125. आता यातला 5 हा मूळ अवयव आहे, 125 मूळ अवयव नाही, म्हणून 125 परत पाडायचे. मग 5 आहे तसंच, कारण 625 ही किंमत बदलली नाही पाहिजे, म्हणजे आहे तीच किंमत राहिली पाहिजे. 625 म्हणजेच 5 गुणिले 125. आता परत 5 आहे तसंच ठेवलं मी, परत 125 5 भाग जातो माहिती आपल्याला. मग परत 5 दुनी 10, 2 राहिले, 5 5 25. आता हा मूळ अवयव झाला, हा मूळ अवयव झाला, हा मूळ अवयव नाही, त्याचे परत अवयव बघूया पडतायत का.
पंचवीस म्हणजे पाच गुणिले पाच. आणि अशा प्रकारे 625 हे मूळावयव झाले. आता मग वर्गमूळ काढताना, म्हणून वर्गमूळात 625 बघा असते व्यवस्थित लिहा, बरोबर वर्गमूळात 625 मी अवयव, कारण 625 ही किंमत आहे. दोन्ही बाजूला वर्गमूळाचं चिन्ह टाकलं पण तर काय होणार आहे, वर्गमूळात 625 म्हणजे पाच, वर्गमूळात पाच गुणिले पाच गुणिले पाच गुणिले पाच. आणि वर्गमूळाच्या बाहेर संख्या घेताना दोन सारख्या संख्येबद्दल एक संख्या, म्हणजे हे पाच गुणिले पाच आहे म्हणून तुम्ही काय घेणार आहे पाच, परत पाच गुणिले पाच आहे म्हणून काय घेऊया पाच, आणि म्हणून मग वर्गमूळ काय येणार आहे पाचा पाचा पंचवीस. आणि म्हणून 625 वर्गमूळ पंचवीस, 25 वर्ग केला तर तुमच्या लक्षात येईल की 625 आहे. आता असंच पुढचं बघूया दुसरं उदाहरण. 1225 तर असंच तुम्हाला येईल खरं सोडवता हे सुद्धा. ठीक आहे बघूया, बघा एकम समजा आता तीन भाग जातो का हे पाहिलं तर आपल्याला काय येणार आहे, पाच दोन सात आठ नऊ दहा, म्हणजे दहाला तीन भाग जात नाही म्हणून ह्या संख्येला जात नाही. मग पुढची कसोटी कोणती घ्यावी लागेल आपल्याला, तर एकम समजा अंक पाच आहे म्हणजे शून्य किंवा पाच असेल तर पाचनं भाग जातो, मग पाचनं भाग जाणारी संख्या आहे. असंच करूया, पाचनं भाग लावूया, पाच दुने दहा दोन राहिले, पुढचं दोन घेतलं तर बावीस झाले, पांचो वीस, परत दोन राहिले पाचा पाचा पंचवीस. पाच हा मुळावयव झाला. आता 245 अवयव बघूया, परत पाचनं भाग जातोय का बघूया. आता पांचो वीस, चार राहिले पाच नव्वे पंचेचाळीस. आणि अवयव मूळ अवयव किंवा वर्गमूळ काढतोय म्हणजे एकदा पाच आल्यावर परत येईल असा अंदाज बांधायचा. आणि 49 अवयव माहिती आहेत आपल्याला, सात गुणिले सात. आणि म्हणून 1225 म्हणजे मिळालं आपल्याला वर्गमुळात 1225 किंवा 1225 म्हणजेच वर्गमुळात पाच गुणिले पाच गुणिले सात गुणिले सात. आणि आपल्याला माहिती आहे मग आता दोन पाचबद्दल एक पाच, दोन सातबद्दल एक सात. आणि मग किती आलं तर 35. म्हणून 1225 वर्गमूळ किती झालं 35. बघा अशीच अजून एक दोन तीन उदाहरण आहेत, त्यातलं तिसरं बघा 289. आता 289 चं जर आपण अगदी दोन पासून सुरुवात केली तर दोन हा अवयव नाही, तीनचा विचार केला तर तीन सुद्धा अवयव नाही, कारण 9, 8, 17, 18, 19 भाग जात नाही, परत समजा पाच नाही जात. मग असं जर तुम्ही शोधत राहिला मूळ संख्या किंवा कसोट्यांचा वापर करून, 9 कसोटी ती 3 आहे, तर आपल्या असं लक्षात येईल की भाग जात नाही. मग कशाने भाग जातो, तर 17 डायरेक्ट शोधल्यानंतर. आणि 17 भाग लावला तर 17 × 17 बघा, आणि 17 गेल्यानंतर 11 राहत आहेत, 119 17 × 17 म्हणजे 17 × 17 आहे. आणि म्हणून वर्गमुळात 289 बरोबर वर्गमुळात 17 × 17 आणि 2 17 दोन वेळा 17 आहे ते 1 17 आणि म्हणून 289 वर्गमूळ 17. चौथं एक उदाहरण बघूया, 4096 अवयव पाडूया. एकमसांचा अंक 6 आहे म्हणून 2 सुरुवात करूया, पण 2 भाग जातो. एकमसांचा अंक 2, 4, 6, 8 स्वरूपात असेल तर 2 भाग जातो, अगदी 0 असेल तरी 2 आपण कसोटी पाहतो समसंख्या असतील तर. मग आता इथं 2 × 4 = 0, 2 × 8 = 16 2 भाग लावतोय आपण, 2 × परत 2 भाग जायला, 1 × 0 2 × 4 2 × 8 आहे, तशीच 2 लिहिले परत 2 भाग जातोय, 2 × 5 = 10 2 × 2 = 4 परत 2 भाग जातोय, 2 × 4 2 × 5 = 10 2 × 12 परत 2 भाग जातोय इथं, 2 × 2 = 4 2 × 8 = 16
परत दोन न भाग, बेसक 12, बेचोक 8। आता मूळ अवयव पाडतोय म्हणून आपण, जरी तुम्ही इथं 8 × 8 64 लिहिलं तरी चालेल, पण आपण पाडूया अवयव, बघूया काय होते ते। मग इथं काय येणार आहे 2 × 32 दोनने भाग लावल्यानंतर, परत 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 बघा 1 2 3 4 5 6 7 आणि इथं 2 × 16 परत तेच अवयव आपण पाडले, म्हणजे मूळ अवयव पाडतोय म्हणून तुम्ही इथं 4 × 4 लिहिलं तरी उत्तरामध्ये ते 4 घेतलं की चालेल आपल्याला, पण मूळ अवयव पाडतोय आपण 2 × 8 आणि शेवटच्या स्टेपला 2 × 2 × 2 2 × 2 × 2 परत हे 2 × 2 × 2 आणि 8 ची फोड माहिती आपल्याला 2 × 2 × 2 आणि म्हणून वर्गमुळात इकडे घेऊया जरा, वर्गमुळात 4096। आता 2 च्या स्वरूपात न मांडता आपण डायरेक्ट वर्गमूळ घेऊया, बघा 2 × 2 = 1 × 2 परत 2 × 2 = 1 हे 1 × 2 घ्यायचं, याच्याबद्दल 1 × 2 या 2 × 2 = 1 आणि 1 × 2 म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6 वेळा 2 घेतल्या आपण। आणि यांचा गुणाकार केला तर किती येतोय बघा, 4 × 4 = 8 + 8 = 16 + 32 = 64 आणि म्हणून 4096 वर्गमूळ 64। आता इथं सुद्धा तुम्ही 256 ऐवजी 16 × 16 लिहिलं तरी चाललं असतं, म्हणजे 2 × 2 = 2 परत 2 × 2 = 2 आणि 16 आणि यांचं सुद्धा वर्गमूळ किती येणार आहे 64, पण आपण मूळ अवयवासाठी हे उदाहरण शेवटपर्यंत लिहिलेलं आहे। आणि आता शेवटचं उदाहरण बघूया, एक अवयव पाडूया। आता बघा इथे जर आपण 2 ने भाग जात नाही, 3 ची कसोटी पाहिली तर 8 × 1 = 9 9 = 18 अठराला 3 ने भाग जातो म्हणजे या संख्येला 3 ने भाग जातोय, मग 3 ने भाग जातोय म्हणून अवयव पाडूया, 3 × 9 1 राहिला, 3 × 18 3 × 9 3 × याला सुद्धा 3 ने भाग जातोय, परत तीच कसोटी लावली तर 3 × 3 = 6 3 × 3 3 × 3 आता इथं 2 ने भाग जात नाही, 3 ने जात नाही, पण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की 121 म्हणजे 11 × 11 आहे आणि म्हणून वर्गमुळात 1089 = वर्गमुळात 3 × 3 × 11 × 11 आणि मग ह्या 2 3 बद्दल 1 3 × 2 11 बद्दल 1 11 वर्गमुळाच्या बाहेर घेताना 2 सारख्या संख्येबद्दल 1 घेतो आपण आणि म्हणून 11 × 33 आणि म्हणून वर्गमुळात 1089 = 33। तर बघा आजच्या तासिकेमध्ये आपण घातांकाच्या नियमांचा वापर आणि वर्गमूळ काढणे ह्या 2 संकल्पना पाहिलेल्या आहेत, त्याच्यावर आधारित उदाहरण संग्रह सराव संच 29 आणि 30 सोडवलेला आहे आणि हे प्रकरण संपलेलं आहे। धन्यवाद।